रोहित पवार 800 किलोमीटर आपण चाललात, 10 वर्षापासून देश थांबलेला आहे म्हणून आपल्याला चालावं लागतं. काय सांगतात मोदी 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 मोदी. हा देश 10 वर्षापासून एका डबक्यामध्ये, या देशाचं डबकं करून हा देश थांबवला गेलाय 10 वर्षापासून. कोणते प्रश्न आहेत? या देशातला शेतकरी नाराज आहे, या देशातला तरुण नाराज आहे, या देशामधल्या महिला नाराज आहेत, या देशामध्ये सुखी कोणी नाही, मग सरकार कशा करता चालवत आहे? मगाशी सांगितलं, सगळे प्रश्न लोकांनी सांगितलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट, हे मी नेहमी सांगतो, 2009 साली या नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री पदावरून काढण्याचा निर्णय अटल बिहारी वाजपेयी यांनी घेतला होता, गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले अटलजींना, असं करू नका, मोदी गया तो गुजरात गया. आता अख्खा देश सांगतोय मोदी आया तो देश गया. आपल्याला अत्यंत सावधपणे या पुढली वाटचाल करायची, अत्यंत व्यवस्थित यापुढे आपल्याला पावलं टाकायचे. हा जो एक विराट 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 अशी सभा आहे, ही सभा नसून या देशाची वाट लावणाऱ्यांना हे दिलेला इशारा आहे, हे लक्षात घ्या. दिस इज फायनल वॉर्निंग. 3 राज्यात काय झालं त्याच्याविषयी आम्हाला काय पडलं नाहीये, महाराष्ट्रात काय होणार आहे याच्याविषयी आम्हाला पडलं नाही. हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा मर्दांचा देश आहे. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडानं चाले असं सांगणारा हा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. हा महाराष्ट्र झुकणार नाही, तुमच्या छाताडावर पाय रोवून हा महाराष्ट्र उभा राहील आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान काय आहे ते दाखवीन. आमचे पक्ष फोडता, आम्ही तुम्हाला फोडून काढू. 2024 ला थांबा, बरोबर ना? त्याला मर्द आहे, हा मर्द मावळा आहे, मागे हटणार नाही.